ठाणे, मुंबई, कोल्हापूर, कल्याण, नंतर आता संगमनेर मध्ये सुरू झाले 1 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि इमिटेशन ज्वेलरीचं अद्ययावत दालन. गोल्ड पॉलिश ज्वेलरी, पारंपरिक दागिने, मोत्यांचे दागिने, लग्नासाठीचे विशेष दागिने, बांगड्या आणि इतर बरंच काही. सर्व प्रकारची इमिटेशन ज्वेलरी आणि दागिने उपलब्ध असलेलं भव्य शोरूम संगमनेर शहरातील मोमिनपुरा चौकात. आमच्याकडील कलात्मक दागिने खुलवणार तुमचं सौंदर्य. तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या. जयश्री कलेक्शन, मोमिनपुरा चौक, संगमनेर. संपर्क 90 82 86 91 41. देशाचा 78वा स्वातंत्र्य दिन संगमनेरमधील स्वर्गीय शंकरराव शेवाळे पाटील ट्रस्टच्या जिजामाता इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये मोठ्या उत्साहात साजरा झाला. यावेळी अकोले येथील शेतकरी कामगार नेते कॉम्रेड डॉक्टर अजित नवले यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. संस्थेच्या अध्यक्ष डॉक्टर माणिकराव शेवाळे, सेक्रेटरी विठ्ठलराव शेवाळे, संचालक गुलाबराव शेवाळे, ज्ञानेश्वर गोंटे, डॉक्टर राहुल शेवाळे, कोऑर्डिनेटर माधुरी शेवाळे, प्राचार्य रमेश दिघे आदींसह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी मान्यवर विद्यार्थी, पालक, शिक्षक यांनी राष्ट्रध्वजाला अभिवादन केलं, तर विद्यार्थ्यांनी राष्ट्रभक्तीपर गीतं आणि नृत्यही सादर केली. यावेळी संस्थेचे सेक्रेटरी प्राध्यापक विठ्ठलराव शेवाळे,
प्रमुख पाहुणे कॉम्रेड डॉक्टर अजित नवले यांनी जिजामाता स्कूलमध्ये स्वातंत्र्य दिनानिमित्तानं सर्वांना शुभेच्छा दिल्या. आपण सगळे एकत्र आलो. इतिहास आपण मागे वळून पाहिला की हिंद पासून सगळा जो प्रदेश आहे, पंजाब असेल, हरियाणा असेल, उत्तर प्रदेश असेल, राजस्थान असेल, महाराष्ट्र असेल, बंगाल असेल, सगळ्या जाती, सगळे धर्म या सगळ्यांनी भारतीय म्हणून एकजूट केली आणि समग्र देशभर स्वातंत्र्याचा प्रचंड मोठा रणसंग्राम आपण सगळ्यांनी मिळून लढवला. पण आज आपण पाहतोय की काही शक्ती जाणीवपूर्वक प्रयत्न करताय आणि आपण सगळे वेगवेगळ्या जातीचे, धर्माचे, प्रांताचे लोक भारतीय म्हणून राहणार नाही तर आपल्या आपल्यामध्ये जातीवरून, कुठे धर्मावरून, कुठे प्रांतावरून आपल्या आपल्यामध्ये फूट पडेल आणि त्या फुटीच्या आधारावर काही लोकांचं राजकारण पुढे जाईल यासाठी अत्यंत जाणीवपूर्वक प्रयत्न होताना आपल्याला दिसत आहे. आज ज्यावेळी तिरंगा आपण फडकवतोय त्यावेळी संकल्प करूया की जात, धर्म, प्रांत याच्या पलीकडे जात आपण सगळेजण भारतीय आहोत हा संकल्प आजच्या दिनी करूया. तो अत्यंत महत्वाचा अशा प्रकारचा संकल्प. या मुलांना ज्या वेळेला प्लास्टिकचा जो काही उपद्रव कसा होतो आणि त्रास कसा भविष्य काळात होतो हे कळावं, त्यांच्यामध्ये एक प्रकारची जाणीव निर्माण व्हावी यासाठी हा उपक्रम होतो. इथं आमचे देशमुख सरे आमच्या बरोबर काम करत आहेत, ते सहसमन्वयक आहेत. तर पालकांनी सुद्धा आता प्लास्टिकच्या संबंधी की आता आपल्याकडे जर गाडी येते त्यामुळं त्या गाडीचा खाऊ पण बाहेर फेकू नये, कारण त्याचे दुष्परिणाम जर सांगायला लागले प्लास्टिकचे तर इथे वेळ पडणार नाही, ते औचित्य नाही, त्यामुळे मी बोलणार नाही. परंतु सरांनी अतिशय महत्वाचा उल्लेख केला डॉक्टर साहेबांनी की प्रदूषण आपल्याला कमी करायचंय आणि आपल्या पातळीवर जे काय करेल ते सोडून द्या, आपल्या पातळीवर आपल्याला काय करता येईल तेवढं त्या मुलांना सुद्धा पालकांनी सहकार्य करायचंय. आणि तुम्ही डॉक्टर साहेब अतिशय महत्वाचा मुद्दा मांडला, तुम्हाला आम्ही प्रतिसाद देतो. तुम्ही खूप छान हिंद मुद्दे मांडलेले मुलांच्या साठी, त्याबद्दल तुमचं मनपूर्वक अभिनंदन. संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर माणिकराव शेवाळे यांच्या अथक प्रयत्नातून स्कूलची अतिशय भव्य अशी इमारत या ठिकाणी साकारली आहे. सुसज्ज इमारतीमध्ये विद्यार्थ्यांसाठी सर्व प्रकारच्या शैक्षणिक सुविधा निर्माण करण्यात आल्या. नव्यानंच या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज सायन्स लॅब आणि कम्प्युटर लॅब देखील उभारली गेली आहे. स्वातंत्र्यदिनानिमित्तानं विद्यार्थी, पालक, शिक्षक मोठ्या संख्येनं हजर होते. सुखदेव गाडेकर, सी न्यूज मराठी, संगमनेर. काल आमच्या किटी पार्टीमध्ये मैत्रिणी विचारत होत्या, फर्निचरसाठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का? कारण समर्थ फर्निचरमधील 70% फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉपमध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थमधील फर्निचर हे मजबूत आणि लॉंग लाईफ आहे आणि किंमत मार्केटपेक्षा रिझनेबल. समर्थ फर्निचर अँड मॉल, गुलेवाडी, संगमनेर, कोल्हारगोटी हायवे, सुगाव बुद्रुक, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर.